नमस्कार, आज आपण खीर बनवणार आहोत शेवयाची। त्यासाठी मी कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये थोडस तूप घालून घेतले। आता त्यात शेवया टाकून मी त्या भाजून घेणार आहे। तूप फार नाही घालायचे आणि शेवया गोल्डन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे। हलवत राहायचे आहेत, नाहीतर खालच्या बाजूने त्या करपून जातील आणि खिरीची चव बिघडेल। आता आपल्या शेवया भाजत आल्या। आता मी याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालणार आहे, म्हणजे ते थोडेसे भाजून निघतील। दुसऱ्या बाजूला मी दूध गरम करत ठेवलेले आहे, पाहू शकता तुम्ही। आता मी याच्यामध्ये गरम दूध घालून घेणार आहे। दूध घातल्यानंतर एक उकळी येईपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे आणि उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत। आता याला व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये मी टाकणार आहे साखर। साखर तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त, जितकी गोड तुम्हाला खीर हवी तितकी तुम्ही साखर घालू शकता। आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी चिमूटभर मीठ, याने खिरीची चव खूप सुंदर होते। फार नाही घालायचंय, अगदी चिमूटभर घालायचंय, पण ते नक्की घालायचंय। त्याने खिरीच्या चवीमध्ये फार बदल होतो। आणि आता मंद आचेवर ही खीर आपल्याला आटू द्यायची। आता आपली खीर सर्विंगसाठी तयार आहे, पाहू शकता ती एकदम व्यवस्थित घट्ट झालेली आहे। आता मी याला बाउलमध्ये काढून घेते। तयार आहे शेवयांची खीर।